तालुक्यात व जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आगामी काळातील सर्वच सण हे साध्या पद्धतीने व घरगुती वातावरणात करा व गणेशोत्सव आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही. यासाठी गणेश भक्तांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शिरपूर येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले. आगामी काळात येणारे धार्मिक सण साजरे करण्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर व शिंदखेडा पोलीस ठाण्यातर्फे शहरातील शकुंतला लॉन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी गणेश भक्तांनी व मूर्ती विक्रेत्यांनी आपल्या समस्या मांडल्या. समस्यांवर निश्चित पर्याय काढला जाईल असे उपस्थितांकडून सांगण्यात आले. या शांतता कमिटीच्या बैठकीत आमदार काशीराम दादा पावरा, उपनगर अध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रांत अधिकारी विक्रमसिंग बांदल, DYSP अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शिंदखेडा पोलीस निरीक्षक तिवारी, सांगवी पोलीस ठाण्याचे API अभिषेक पाटील, थाळनेर पोलीस ठाण्याचे API सचिन साळुंखे, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे API चंद्रकांत पाटील, नरडाणा पोलीस ठाण्याचे API राजगुरू, नगरसेवक व तालुक्यातील पोलीस पाटील, विविध पदाधिकारी, गणेश मंडळ, वाजंत्री वादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज संपन्न झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचे हार तुरे न देता वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी मानले. येत्या 22 तारखेपासून जो सुरू होणारा गणपती उत्सव आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम बांधवांचा मुहरम हा जो सण आहे, तर आपण पाहतोय की कोरोनाच्यामुळे जी कोरोना एक विषाणूमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती ते उत्सव अत्यंत शांततेने आणि साधेपणाने साजरे केले जावेत याकरता महाराष्ट्र शासनाने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्याबद्दल एक लोकजागृती करण्यासाठी शांतता बैठक घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये आम्ही लोकांना त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला शिरपूर शिंदखेडा जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं आणि या माध्यमातनं आम्ही सांगू इच्छितो की यावेळी कुठल्याही प्रकारची मिरवणुकीला शासनाकडूनच परवानगी देण्यात येणार नाही. गणपती सार्वजनिक ठिकाणी शक्यतो बसू नये अशीच आमची विनंती राहील आणि बसवला तर घरगुती गणपतीची उंची ही 2 फूट असावी. सार्वजनिक गणपतींची मूर्तीची उंची ही 4 फूटपेक्षा जास्त नसावी अशी देखील एक सूचना आहे. तसंच विसर्जनाच्या वेळी देखील गर्दी होऊ नये याकरता आम्ही नगरपालिका तसेच इतर काही स्वयंसेवी संस्था असतील त्यांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती असेल किंवा वॉर्डावॉर्डामधल्या गाड्या फिरवून लोकांकडनं मूर्ती कलेक्ट करून त्यांचं सार्वजनिकरित्या विसर्जन करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पद्धतीची गर्दी होऊ नये याकरता आम्ही सूचना दिलेल्या आहेत. तसंच या सर्व कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस पूर्णपणे सक्षम आणि सतर्क आहे. आम्ही सर्व तयारी केलेलीच आहे. तर सर्वांना या पुढच्या सर्व म्हणजे येणाऱ्या उत्सवांसाठी शुभेच्छा देतो आणि एक चांगला शांत आणि संयमाने शिस्तबद्धपणे हे उत्सव साजरी करावेत आणि कोरोनातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.